आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळमध्ये भाजपच्या वतीने संजय राऊत यांचा निषेध. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचा पुरावा मागणारे संजय राऊत यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आलं. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर म्हणाले, छत्रपती घराण्याबद्दल संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. त्याबद्दल राऊत यांनी तमाम शिवप्रेमींची व महाराष्ट्राची माफी मागावी असं आवाहन निंबाळकर यांनी केलं. यावेळी भाजपचे युवा नेते पृथ्वीराज यादव बोलताना म्हणाले, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं ते बालिशपणाचं आहे, त्यांनी इतिहास तपासून पाहावा असं यादव म्हणाले. भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुक्याच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय उदयनराजे भोसले व त्यांच्या कुटुंबियांशी शिवसेनेचे जे खासदार आहेत आदरणीय संजय राऊत, या संजय राऊतांनी आदरणीय छत्रपती घराण्याविषयी आणि अखंड महाराष्ट्र दैवताचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल या ठिकाणी अनुद्गार काढलेले आहेत किंवा त्यांच्याविषयी जे गैर हे केलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिरोळच्या शिवाजी चौकामध्ये निषेध फेरी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे संजय राऊत हे महाराष्ट्र राहतात की कुठं राहतात माहीत नाही त्यांना, कारण त्यांचं जे बोलणं आहे ते अतिशय चुकीचं आणि अखंड महाराष्ट्राचं आणि भारताचा अपमान करणारं त्यांचं बोलणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलं किंवा त्यांची पुस्तकं बघितली तर प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांची वंशावळ दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि त्या वंशावळीमध्ये उदयनराजेंचं नाव आहे. उदयनराजेंच्या नंतर त्यांचे चिरंजीव राणा प्रताप सिंह यांचंही नाव त्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या पिढीतील या ठिकाणी नाव आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज हे ज्या जलमंदिरमध्ये राहतात त्याच जलमंदिरमध्ये आपले उदयनराजे भोसले राहतात. या ठिकाणी छत्रपती घराण्यानं त्यांचे जे शहाजीराजे आहेत शहाजीराजांनी या ठिकाणी शिखर शिंगणापूरचं या ठिकाणी मंदिर उभा केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी, आणि ते मंदिर जे आहे त्या मंदिराची जी ट्रस्ट आहे त्याची मालकी आहे, ती मालकीची 5 एकर जमीन सुद्धा आजही ज्या छत्रपती कुटुंबियांच्या या ठिकाणी नावावरती आहे. आणि त्याचे आता यांचं जे उदयनराजेंचे चिरंजीव आहेत जे राजे छत्रपती राणा प्रताप सिंग त्यांच्या नावानं पुढची 18 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या नावाने ट्रस्टची मालकी येणार आहे. 1984 साली आपल्या या केंद्र सरकारनंच या ठिकाणी उदयनराजेंना महाराजी पदवी अगदी सन्मानपूर्वक दिल्लीत बोलून बहाल केलेली आहे, आणि त्याच्याबद्दल त्यांना 800 रुपये पेन्शन देखील या ठिकाणी सरकार चालू केलेलं आहे, आणि त्यांना एक ISI दर्जाचा अधिकारी देखील त्यांच्या या ठिकाणी सरकारने या ठिकाणी केंद्र सरकारने त्यांना दिलेला आहे. जी आपली जमीन आहे म्हणजे कुठलंही सातारा जिल्ह्यातलं कुठलंही धरण असू देत किंवा कुठलीही शेती असू देत त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे त्या ठिकाणी, त्यांच्यासाठी खास सरंजाम हे या ठिकाणी जमिनीची लागू करून त्या ठिकाणी सरंजाम जमिनी सरकारनं त्यांच्या नावावर करून दिलेल्या आहेत. त्यामुळं अखंड महाराष्ट्राचं आणि भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या कुटुंबियाच्या विषयी अनुद्गार काढणं एखाद्या जबाबदार व्यक्तीने किंवा लोकपर्यंत काढणं हे अतिशय अपमानास्पद गुन्हास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी राजवर्धन निंबाळकर नेतृत्वाखाली तसंच शिरोळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करायला या ठिकाणी उपस्थित आहे. संजय राऊतांच्या या ठिकाणी प्रतिमेला काळापासून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येईल. तालुक्याच्या वतीनं ज्या छत्रपती घराण्याबद्दल वंशावळी तुमची वंशावळी सांगण्याचा मागण्याचा प्रयत्न ज्या संजय राऊतांनी केला त्या गोष्टीचा निषेध करण्याच्यासाठी म्हणून आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका या ठिकाणी सगळेजण जमलेलं. खरं वास्तविकता ह्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्यांचे वंशज आदरणीय उदयनराजे असतील, मूळतः उदयनराजे कोणत्या पक्षात आहेत आणि कुठल्या पार्टीत आहेत ह्यापेक्षा सुद्धा ते महाराष्ट्राच्या अस्मिता म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो. ज्या छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली त्यांचं रक्त त्यांच्या अंगात असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचा अभिमान आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मूळतः ज्या घराण्याकडे तुम्ही वंशावळी मागता या संजय राऊतांना मला विचारायचं आहे, ज्या घराण्याकडे तुम्ही वंशावळी मागता त्या घराण्याचं नाव लावून तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता बघता
गेली 50 वर्ष तुम्ही ज्या छत्रपतींचं नाव लावून तुम्ही या सत्तेवरती आणि या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा नैतिक अधिकार राहिलेला नाही की तुम्ही त्या छत्रपती घराण्याचं नाव या ठिकाणी लावावं। बोलता ह्या संजय राऊतांच्या ह्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी काहीतरी प्रतिक्रिया देणं गरजेचं असताना सुद्धा ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष करून खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी त्या छत्रपती घराण्याच्या जीवावरती ह्या ठाकरे कुटुंबियांनी सत्ता भोगली। त्या ठाकरे कुटुंबियांनी ह्या छत्रपतींचे विचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला। या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजय राऊत आणि या सर्व शासनाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो की अशा प्रवृत्तीला, जेणेकरून ज्या आमच्या सर्व समाजाच्या दीनदलितांचे या ठिकाणी दैवत म्हणून ज्यांच्याकडे बघतो त्यांनाच या अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असा विचार कधीही रुजू देणार नाही। निश्चितपणानं याचा निषेध करण्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्याचा तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि निंदा या ठिकाणी। यावेळी उपस्थित कुरुंदवाडचे नगरसेवक उदय डांगे, शिरोळचे नगरसेवक दादासो कोळी, गजानन संगपाळ, विराज यादव, विजय आरगे, अरविंद माने, इम्रान अत्तर, पंडित काळे, पिंटू फल्ले, श्रीवर्धन माने देशमुख, उल्हास पाटील, प्रफुल्ल कोळी, पिंटू शेख, प्रदीप भोसले, दर्गू पाटील, विवेक फल्ले, संभाजी भोसले, सतीश आडमुठे, पैलवान दानलिंग चौगले, रवी शहापुरे, अतुल मडिवाळ, जयपाल मांडगावे, संजय पाटील, बाबासो कदम, सुरेश माने, हरी मोटे, उदय खोंद्रे, अजित कदम, सचिन नलवडे, अभिदून मुजावर, दिलीप रणनवरे, रोहित भोसले, अमोल संगपाळ आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।